कुणाला जीवानीची नशा, कुणाला सौंदर्याची नशा, कुणाला पैशा अडक्याची नशा, वेगवेगळ्या प्रकारच्या नशा आहेत. लोक दारू पिणाऱ्याला बदनाम करतात, पण प्रत्येक माणूस हा नशेत जगतो आणि वास्तव मात्र विसरून जातो. वास्तव अशी त्याची सलगी नसते, अवास्तव असतो. वास्तव काय आहे? एक उर्दू शायर अब्दुर्रब चाऊ ते लिहितोय, खूप सुंदर लिहिलं. कारण मृत्यूचं विश्लेषण माझ्या तरी ऐकिवात आणि वाचनात आतापर्यंत असं मृत्यूचं विश्लेषण कोण्या शायरनं किंवा कवीनं केलं असं माझ्या वाचनात गेलं नाही. म्हणून मी ते अब्दुर्रब चाऊच्या मुळी नेहमी या गाण्यात म्हणत असतो. काय लिहितात अब्दुर्रब चाऊ? कोई समझा ना सका, कोई कोई समझा ना सका मैं फिले दुनिया क्या है, कोई समझा ना सका मैं फिले दुनिया क्या है. खेलता समझा ना सका मैथिले दुनिया क्या है, खेलता कौन और उसका खिलौना क्या है. तेरे अहबाब, तेरे दोस्त, तेरे घर वाले, अहबाब म्हणजे रिश्तेदार, अहबाब म्हणजे रिश्तेदार. तेरे अहबाब, तेरे दोस्त, तेरे घर वाले तुझको मिट्टी में मिला देंगे, समझता क्या है. झिझकना कैसा, धीरे धीरे सभी आ जाएंगे, डरता क्या है. सगळ्यांना तिथेच जावं लागलं. तुम्ही जरी स्वतःसाठी सुंदर घर बांधलं असेल, सुंदर माडी बांधली असेल, पण शेवटचा ठिकाण मात्र स्मशानभूमी हेच आहे. म्हणून अनित्याच्या सिद्धांत मध्ये लिहिलंय, जे म्हणत राहतात की हे माझं ते माझं मी मी मी, आणि पाहिलं तर धम्मामध्ये मीला जागा नाही. बुद्धाने कधी म्हटलं नाही मी, बाकी सगळ्यांनी मी म्हटलं. येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्हाला जर गॉड जवळ जायचं असेल तर मी गॉडचा प्रेषित आहे. मी पहिली माझी पूजा अर्चा करा, मग मी तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवतो. अल्लाह सुद्धा तेच म्हणतो, मोहम्मद पैगंबर ते सुद्धा मैं अल्लाह का प्रेषित हूं, आप मुझे सजदा करो मैं तुम्हें अल्लाह के पास पोहोचवूंगा. मी श्री कृष्ण तेच म्हणतो, श्री राम तेच म्हणतो, सगळे देव मी. पण बुद्ध म्हणतो नाय, अत्तदीप स्वतःचे स्वामी स्वतः. म्हणून बुद्ध सांगतात, हे माझं मत नाही, मी किस खेत की मुली, माझं मत नाही, हे तथागतांचं मत आहे. आणि ते मी आपल्या समोर माझ्या काव्याच्या द्वारे मांडत आहोत. लक्ष करू का? अरे आत्म मित्र सगळे सोय रे, thank you.
सोयरे कोणी कोणाचे होणार नाही सारे येथील स्मशानापर्यंत त्यापुढे कोणी येणार नाही मृत्यूनंतरचा प्रवास हा एकट्यालाच करावा लागतो पोरगा येत नाही पोरगी येत नाही बायको येत नाही भाऊ येत नाही कुणी येत नाही तरी पण मनुष्य आयुष्यभर माझं माझं करत राहतो व्यर्थ म्हणतो हे माझे ते माझे 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 अरे व्यर्थ म्हणतो हे माझे ते माझे
आशेवर जगतो आणि मरेपर्यंत त्याला आशा असते आणि ज्या दिवशी ती आशा संपते त्या दिवशी माणूस पण मरतो. मनोज राजा जीवन कणकटपणा आहे तोपर्यंत त्याला किंमत आहे. परंतु ज्यावेळी ह्या गोष्टी नसतात त्याला कुत्र सुद्धा विचारत नाही. एखाद्या विचार भिकाऱ्याची मोहेत पडते पण त्याला म्युन्सिपाल्टी मिळून टाकते, माणसं सुद्धा त्याच्या मैदाला जात नाही. ही रियालिटी आहे. व्यवहारच प्रेत म्हणून त्याची विल्हेवाट लावल्या जाते कारण गरीबाच्या माहितीला जात नाही. आणि एखादा श्रीमंत मारू द्या, शिरतगावाच्या बस स्टँड पासून लाईन लागते तर त्या खोण्या बळलापर्यंत माणसाची रीत संपत नाही. मेलेला श्रीमंती हा माणूसच असतो आणि ज्याला ज्याच्या प्रेताची विल्हेवाट म्युन्सिपाल्टी लावते तो सुद्धा माणूसच असतो, एवढं मात्र ध्यान ठेवा. परंतु माणसा माणसातला फरक. लोकांची अलीकडे मानसिकता बदलली. गरीबाच्या मुलीचं लग्न असू द्या, कोणी मोठा माणूस येणार नाही लागणारा, गरीबच जातील. आणि एखाद्या श्रीमंताच्या घरचं लग्न असू द्या, सगळे धावून जातील. म्हणून विनंती करतो, बुद्धाचा दम हा प्रवाहाच्या विरुद्ध आहे. ते तुम्ही ताट गेलं, ते उलट गेलं, ते असं झालं, सरकं झालं, चुकीच आहे. हा धम्मच प्रवाहा विरुद्ध आहे. लोक जरी इकडे जात असेल, बुद्धाच्या काळात लोक इकडे जात होते, बुद्ध इकडे आले. म्हणून पाण्यासोबत पोहत जाणं, पुरासोबत पोहत जाणं त्याला ताकद लागत नाही, पण पूर फोडून पोहत येणं याला मात्र लय ताकद लागते हो. आणि ते काम बुद्धाने केलं. म्हणून व्यवस्थेच्या विरोधातला कुठला विचार जर असेल जगात पहिला देणारा त्या ग्रस्थाचं त्या मानव पुत्राचं नाव आहे सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत भगवान गौतम बुद्ध. की ज्यानं व्यवस्थेच्या विरोधात पहिलं बंड पुकारलं, पहिलं युद्ध केलं आणि या जगाला सुखी केलं. तुम्ही सुद्धा तथागताचं ऐकान, आपलं जीवन सुखी करा. म्हणून म्हणतो मनोजी राजा जीवन आशा Thank you.
50,000 रुपये आहे. त्याचप्रमाणे सचिन कांबळे हा सुद्धा मुलगा माझ्यासोबत कोरोतवा आहे, तो उमरखेडून आलाय, उमरखेड. त्याच्याकडून सुद्धा 50 रुपये मिळाले. त्याचप्रमाणे जो माझ्यासोबत तबला वाजवतो तो आंबेडकरी समाजातला झाकीर हुसेन आहे. आयुष्यपत खोटू नाही सांगत, परंतु कसं जात आडवी येते त्यामुळे आज ते इथे, नाहीतर तो फिल्म सिटीमध्ये असतात. तो सोनूगर्ड यांच्याकडनं सुद्धा मला हे मदान मिळालं, धन्यवाद. आणि तोही पण म्हणतो सारे ती स्मशानापर्यंत उपसंपदा सचित परियोग पण नीतं दुधान सा